अहमदनगर चे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राचे कागदपत्र जिल्हाधिकारी महोदयांना कालच सादर करण्यात आलेले आहे। सदर प्रमाणपत्र 1/2018 साली देण्यात आलं होतं, 1/2021 साली देण्यात आलेलं होतं। 2021 साली जे प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे त्यामध्ये त्यांना 51% अपंगाचा दाखला UDID कडून देण्यात आलेला होता आणि सर्व डॉक्युमेंट्स हे जिल्हाधिकारी महोदय यांना सादर करण्यात आलेले आहेत। त्यांचं जे दिव्यांगाचं प्रमाणपत्र आहे त्याच्यामध्ये डोळ्याचं 20% आणि डोळ्याचं 40% आणि मानसिक आजाराचं 20%, परंतु ते सॉफ्टवेअरने ऑटो जनरेट करून त्याची बेरीज जरी 60 होत असली तरी ते 51% आहे असं प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयातून तत्कालीन वैद्यकीय मंडळाने दिलेलं आहे। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।